एका पाठोपाठ आपण पाहतो तुम्ही सभा घेत आहात. गोव्याचा जो मॉडेल तुम्ही दिसला आम्हाला की विजय मिळाला, अनेक सभा तुम्ही घेत आहात. सध्या गुजरातमध्ये तुम्ही चित्र काय पाहता? गुजरातमध्ये कोणाच्या मनात शंका नसण्याचं कारण नाही. गुजरातमध्ये एका बाजूने एकदम वन साइडेड अशा प्रकारची मोदीजींची लहर आहे. आपल्या सरकारबद्दल, भारतीय जनता पार्टीबद्दल लोकांच्या मनात अत्यंत पॉझिटिव्ह अशा प्रकारची भावना आहे. एकदम चांगल्या, म्हणजे मला तर असं वाटतं अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय. बिलकुल. त्याचबरोबर सर, तुम्ही वीर सावरकरांवर जे काही सुद्धा राहुल गांधी बोलतायत, एका पाठोपाठ वक्तव्य करतात, तुम्हाला सुद्धा ते आव्हान देत आहेत. कारवाई होईल त्यांच्यावर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ते वक्तव्य देतात? अशा लोकांवर कारवाई करून काही फायदा नसतो. अनेक केसेस यापूर्वी देखील ते भुगत आहेत, ते तशीही बेलवरच आहेत. अनेक वेळा कोर्टामध्ये हजर राहतो, त्यांचे वॉरंट दिसतात. एवढंच आहे की ते जे खोटं बोलतायत त्याचं उत्तर मात्र आम्ही निश्चितपणे. आणि मला असं वाटतं की बहुधा मीडियाची अटेन्शन जास्त मिळाली. सुरुवातीला त्यांच्या यात्रेला अटेन्शन मिळत नव्हतं मीडियाचं, जास्त मिळावा म्हणून कॉन्ट्रोवर्सी तयार करण्याचा प्रयत्न केला. पण ह्या पद्धतीचं पत्र काढणं, वाचून दाखवणं, उल्लेख करणं, नेमकं त्यामागचं पॉलिटिक्स मी काय समजता महाराष्ट्रात असं नाही. परत सांगितलं की एक प्रकारे अटेन्शन सिकिंग चाललेलं आहे. म्हणून मी एवढंच या ठिकाणी सांगतो की हे जे काही करताय त्या संदर्भात कायद्याच्या चौकटीत राहुल गांधींनी काही केलं तर ठीक आहे, पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांनी काही केलं तर त्याच्यावर कारवाई आम्हाला करावी लागेल. बाकी त्यांची यात्रा चालली आहे, आम्ही सुरक्षा दिली आहे, सुरक्षितपणे आम्ही त्यांची यात्रा बाहेर काढू, पण महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू. सर, दोन गोष्टी दिसतात महाराष्ट्रामध्ये. भाजपचे पण कार्यकर्ते आक्रमक आहेत, खासदार सुद्धा रस्ता होतो. ही नाराजी आहे या वक्तव्यानंतर महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये दिसून येते 100%. कारण रोज इतकं खोटं बोलायचं. 11-11 वर्ष, 13-13, 14-14 वर्ष ज्यांनी काळा पाणी आणि तुरुंगवासाची शिक्षा भोगली त्यांच्याबद्दल अशा प्रकारे, ज्यांनी जेलची पायरी देखील पाहिली नाही अशा लोकांनी बोलावं अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक फार मोठा राग त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात आहे. एक शेवटचा प्रश्न. संजय राऊत म्हणतात की जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल महाविकास आघाडीमध्ये पण दरार येऊ शकतो. हे नुसतं बोलतात. दरवेळेस राहुल गांधी येऊन सावरकरांबद्दल वाटेल तसं बोलतात. शिवसेनेचे नेते ते गेल्यावर काहीतरी एखादं वाक्य बोलतात, पण बाकी सत्तेकरता त्यांच्यासोबत आहे. हे सावरकरांकरता सत्ता कधी सोडू शकत नाही.